प्रेरणादायी बनाया। क्या? सेवा सदाचार से जीवन को प्रेरणादायी बनाया। नाम कर्म से नहीं कोई अंतर, कम पड़ जाएगी उपमाएं। राह जय श्री कृष्ण। आदरणीय मंच, सन्माननीय सदन, काम केलं आतापर्यंत, कारण गेल्या 20-25 वर्षापासून जो संबंध आला त्याच्यात लावटी भाऊचं काम म्हणजे एकच फक्त होतं, त्यांचं जनसेवा ही ईश्वर सेवा। आणि या उक्तीप्रमाणे त्यांनी जे काम माननीय त्यानंतर शोभाजी बागला परिवाराच्या वतीनं त्या औरंगाबादून आल्या, त्या आपल्या शुभेच्छापर एक मिनिटात आपल्या शुभेच्छा देतील। प्रथम अक्षर से उनके कविता बनाई है, ये बागला परिवार की भावना है। सत्य की राह पर चलकर ही विजय को पद पाया, सत्य की राह पर चलकर ही विजय। एक ऐतिहासिक सोहळा आहे आणि या निमित्तानं मी तत्काल मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, हे त्यावेळी MSRDC चे मंत्री होते, ज्यावेळी ह्या समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली, त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो। आणि खरं म्हणजे विदर्भ, मराठवाडा हा मुंबईला आता थेट जोडला जातो आहे, आणि याची संकल्पना जी आहे त्यावेळी मांडलेली, एक विकासाचे कॉरिडॉर उभे राहणार आहे, त्यातून समृद्धी महामार्गाचं जे नाव दिलेलं आहे त्याप्रमाणेच सगळ्या भागाला ती समृद्धी येईल अशी अपेक्षा आहे। उद्धव ठाकरे नाही, मला कल्पना नाही आमचे नेते चंद्रकांत दादांनी काय कशा संदर्भात उल्लेख केला, कधी कधी बऱ्याच वेळा भाषणाचा ट्विस्ट केला जातो मुद्द्यांचा। मी दादांशी बोलेल, एकदा त्यांची भूमिका काय समजून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करेल। काय वाटतं, चुकीचं बोलले कारण की मागच्या काही दिवसापासून ही जी नेते आहेत महापुरुषांविषयी वारंवार बोलताय, काय वाटतं? थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंचा असतील का, भारतरत्न श्रद्धे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्याबद्दल अनुद्गार कोणी काढणारच नाही आहे। आपल्या ते श्रद्धास्थानं आहेत, केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला एक दिशा त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे, आणि म्हणून त्यांच्यासमोर आपण नेहमी नतमस्तकच होतो। राज्यपालांचे कान उघडणे केले, राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन कोणीच केलं नाही, आमच्या पक्षाच्याही लोकांनी स्पष्टपणे नेत्यांनी सांगितलेलं आहे। आता त्याची दखल त्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व घेईल आणि तो जो निर्णय घेतील तो मला वाटतं निश्चितपणे जनतेच्या भावना लक्षात घेऊन तो निर्णय करतील। भाजपच्या लोकांना सत्तेची मस्ती आहे असं आहे का? अजित पवारांनी हे बोलावायचं आश्चर्य आहे, खरं म्हणजे ते सत्तेत असताना मला वाटतं ते ज्या पद्धतीने त्यांचं मी वर्तणूक होती किंवा त्यांच्या मंत्र्यांची, मी बोलण्याची आवश्यकताच नाही आहे, सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे। म्हणजे समृद्धी महामार्गाला मार्ग त्यांना समर्पित केलेलाच आहे सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। मला वाटतं उद्धवजींना मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आता कुठले मुद्दे शिल्लक राहिले नसतील तर मग काहीतरी नवीन त्यांनी आता विषयाचा अभ्यास करून काही नवीन लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। लोक आता तुमच्या त्याच त्याच मुद्द्यांना लोक कंटाळलेले आहेत। फुले भाऊ